आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाय बघ केवढे पोळले आहेत. अहो काही नाही झालं एवढं. काही बोल नकोस, मी आता काय बी ऐकून घेणार नाही. कुणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे, आपल्यावर जीव लावते आहे, त्याची जाणीवच नाही होय. एकाला ठेस लागली की त्याची कळ दुसऱ्याला येते, हे कवा उमगणार आहे. हा दरवेळी नुसतं ना स्वतःच म्हणणं खरं करायचं असते. अहो अहो ऐका ना, अहो काय सॉरी, तुम्ही नका ना इतका माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ. त्रास होणार नाही तर काय, तेवढा जीव आहे माझा तुझ्यावर. खरच इतकं प्रेम करता माझ्यावर? मग सांगा ना काय करणार आहात? मी माझी समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करणार आहे. काय गरज आहे असं करायची? गरज आहे. जेव्हा ही समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर होईल आणि तरीबी तो यातला एक रुपया सुद्धा घेणार नाही ना, तेव्हा तुला कळेल की अश्विन किती चांगल्या मनाचा आहे, तो विश्वासाला पात्र आहे. आणि तेव्हाच तुझ्या मनातले हे समधे गैरसमज दूर होतील. अहो का करताय असं तुम्ही? हे समध तुझ्या माझ्यासाठीच आहे. जो पातूर तुझ्या मनात नाही समध जात नाही, तो पातूर मला बेचैन पडणार नाही. नाही 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 नाही, तू आता इथे यायची काय गरज नाही. बाहेर जाऊन बसलीस ना? अजून चांगली 6 महिने राहत इथे. ए भाई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ये कवा यायचं तेव्हा ये. ठेव फोन आता. बाई आता उगाच रडायचं काम नाही तिथं. ठेव फोन. डॅड 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 माय फोन. डॅड काय झालं काय तुला? उगा का माझा भावरा करायला लागलाय सर? डॅड तुम्हीच गेस करा मी आज इतका खुश का असेल. तू आता खुश म्हणजे तुझं काय गोडाऊन नव्याने झालं का काय? ओ कम ऑन डॅड, अहो मी त्याचा विचार कशाला करू? अहो ते गोडाऊन मीच तर जाळलं होतं. बाबा हळू बोल की. दुसरा आणि म्हणजे काय नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं का काय तुला? नो वे डॅड. काय बोलताय तुम्ही? अरे एवढा फालतू गोष्टीसाठी मी खुश होऊ? डॅड अहो जरा मोठा विचार करा, आपण सूर्यवंशी आहोत, मोठा विचार करा मोठा. ए बाबा मला ना आता काय कळ ना झालंय, तूच सांग. डॅड आज मला माझ्या कष्टाचं फळ मिळणार आहे. सुंदर त्याची सगळी प्रॉपर्टी आज माझ्या नावावर करणार आहे. काय हो? मी आताच त्यांचं बोलणं ऐकून आलोय. हे समध एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. डॅड प्रॉपर्टीची सगळी सूत्र आता माझ्या हातात येणार. एकदा का सगळी प्रॉपर्टी मिळाली ना
मी सगळ्यात पहिले त्या सरोवरीला घराबाहेर काढेन आणि ती अक्षर आहे ना तिला तिची जागा दाखवून देईन. आता बघाच उद्या सकाळी ती वसुंधरा आणि तो सुंदर माझ्या पायाशी बसलेले असतील. ये बाबा जरा दमन घे की लगेच एवढं उतावी व्हायची काय गरज नाही. एक ध्यानात ठेव हे समज होईस तोवर या कानाचं त्या कानाला काल टाका म्हणे. अरे त्या उर्वशीला तर नाहीच नाही बाई कार असतानी बाई येते उगाच नाही तिथं काड्या करत बसते. डोंट वरी डॅड तिला पण मी आपल्या रस्त्यातून असा बाहेर काढे. अश्विन हर चैनपणे झाली म्हणून आले बघ. सुंदरचा प्लॅन काय आहे ना तो लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे ना तर आपल्याला काय बी मिळणार नाही. डोंट वरी मामी तुम्ही काही काळजी करू नका मी काढीन शोधून. आणि बिंदास रा मी आहे ना काही टेन्शन नका घेऊ. बर जिथं तू आहेस तिथे भरोसा आहे माझा. येते मी. मी देवी आईला स्मरून सांगते यापुढे अश्विन बद्दल कुठलीच तक्रार करणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या ना. नाही मला आजच समजा कणका पाडायचा आहे. अश्विन बद्दल कोणाच्या मनात काय बी शंका नकोय. आणि हे असं तडजोड करून कोणी बी त्याच्यावर दया दाखवलेलं ना मला चालणार नाही. अश्विनचं खरं रूप तुला कळलंच पाहिजे अक्षरा. इतकी मोठी किंमत मोजून मला काही जाणून घ्यायचं नाहीये. तुम्ही म्हणाल ते माझ्यासाठी सत्य मी शांत राहीन पण तुम्ही आता देवी आईला स्मरून सांगा की तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतलाय. असं होणार नाही. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. आणि समज मी म्हणतो तसं घडलं नाही किंवा उद्या माझ्या संग काय वाईट साईड घडलं. अहो का असं बोलताय. काय वाईट साईड घडलं तर आई अंबाबाई आहेस की माझी काळजी घ्यायला. अहो पण कशासाठी. आधी आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा आणि मग देवीचा धावा करायचा. नका ना उगाच विषयाची परीक्षा घेऊ. बघ तुझ्या मनातलं शेवटी वाटावर आलंच. तुझ्या नजरेत आज बी अश्विन ईश आहे आणि मन तू विश्वास ठेवणार त्याच्यावर. अहो तसं नाहीये. मला काय म्हणायचं तुम्हाला कसं सांगू मी. छोटे मालक अरे वकील साहेब तुम्ही आलात होय या बसा. अहो सुंदर सुंदर अरे कसलं बिजी होतस तू. रस्त्यावर एवढा तुला आवाज देत होतो लक्षच नाही तुझ. बारक्या बर झालं आलास ते. जा समजेस ती सांग मी बोलवलंय म्हणून. अरे हो पण माझं सांग तुला सात आठ वेळा तुला मी आवाज दिला. हा बारक्या तुझ्या पुढे जेवढं वाढलंय ना तेवढंच खा की. हा जा मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. अक्षरा अगं सुंदर तर कशा पाय बोलवले समजासनी. आई ये ना वकील साहेब आले. नमस्कार वकील साहेब या या बसा ना. आज कसं काय येणं केलं न बोलावता. आई अगं मॅच बोलवलं त्यासनी. तू पण कशा पाय सांगतो समजासनी येऊ दे. काका ये अश्विनी बस बस. बच्चे हाव काय झालं. अरे मामा बस सांगतो. मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. घोषणा कसली. अहो
आई मला माफ कर, मी तुला न विचारता एक निर्णय घेतला आहे बघ, आणि त्यासाठीच वकील साहेब आले आहेत. कसला निर्णय सुंदर? सांगतो. माझी समधी प्रॉपर आहे, माझी समधी प्रॉपर आहे, माझी समधी प्रॉपर आहे, माझी अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो, अश्विनच्या नावावर करतो. सुंदर, अरे काय सुंदर, अरे काय बोलतोयस तू हे, आणि यो असा निर्णय कशा पाई? मला काही गोष्टींचा निकाल लावायचा आहे म्हणून. अरे पण मी यापेक्षा जास्त आता काय सांगू शकत नाही. अहो मी काय म्हणते अक्षरा, आता कोणी मी मध्ये बोलायची काय भी गरज नाही. वकील साहेब पेपरवर सह्या घ्या. हो पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, तुमच्या वडिलांची एक इच्छा होती, त्यांनी लिहून ठेवलेलं त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या लग्नानंतर सगळ्यांच्या समोर वाचून दाखवायचं. ठीक आहे वाचा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, फक्त महत्वाचा मसुदा वाचतो. मी सुभानराव जयवंत सूर्यवंशी राजी खुशी आणि पूर्ण शुद्धीवर असता ईश्वर साक्ष या मृत्यूपत्रामध्ये नमूद करतो की माझी सर्व स्थावर जंगम आणि सर्व उत्पन्न मार्गाने संचित मालमत्ता माझ्या पश्चात माझा मुलगा सुंदर याच्या लग्नानंतर होणाऱ्या पत्नीच्या नावे करण्यात यावी. सबब आज घडीला या सर्व प्रॉपर्टीची मालकीन तुमच्या पत्नी आहेत. सुंदर अरे बोल की का असा दगडावानी उभा राहणार आहेस? काय बोलायचं, बोलायला काय राहिलंय होय? आणि आई आज पातूर तू बी मला अंधारातच ठेवलंस, बाबाने मृत्यूपत्रात हे असं काय तरी लिहून ठेवलं आहे मला काय नाही सांगितलंस? अरे मला माहित असत तर मी तुझ्यापासून लपवलं असत का? म्हणून नसता कुठे बाबाने का मारून ठेवलाय, नाही म्हणता म्हणता आमासनीत बांधलंय दावणीला आणि चाबूक मात्र दिला अक्षराच्या हातात. आई बाबांनी असं का केलं सांग की? याचा अर्थ सरळ आहे, त्यासनी भविष्य दिसलं असणार. म्हणजे कसलं भविष्य? अगं आई तू काय बोलतेस ना, मला काय बी कळत नाही बघ. नाहीच कळणार, जेव्हा आपल्याला काही कळत नसतं ना तेव्हा पाऊल उचलायची घाई करायची नसते सुंदर, आपण आणखीनच अडकत जातो. आई आज तू समधी इस्टेट अश्विनच्या नावानं करायला निघाला होता का? नाही आहे ना उत्तर? म्हणूनच कदाचित म्हणूनच बाबांनी ही अट घातली की आपला पोरगा भविष्यात असा कधी अडचणीत सापडला ना तर यामुळे तरी वाचल.
म्हणजे बाबांचा बी विश्वास नव्हता माझ्यावर. त्याने बी आडानी बैलच ठरवलं मला. नाही नाही, आत्ता कळते मला. जग मला नाव ठेवत होत ना, या जगाची काय बी चूक नव्हती. इथं आपल्याच माणसाने मला नाव ठेवली आहे. आणि आई, तुला बी आणि बाबासने बी हेच वाटत होत ना. सुंदर, अरे असं काय बी नाही. तुझ्या बाबांनी बी असा विचार केला नव्हता. आणि आता म्या बी त्या अर्थानं नाही बोलले. बोलायची काय बी गरज नाही आई. आणि तुम्ही आहे ना, न बोलता समज बोलून दाखवलंय बघा. पर असू दे, तुम्हास्ती काय समजायचं आहे ते समजा. पर म्या जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा नाही आहे, आणि हे म्या सिद्ध करून दाखवणारच. सुंदर, सुंदर अरब, खरंच आज लई कौतुक आहे. तुमच्यामुळं सुंदर मोठ्या धोक्यातनं वाचला. तुमची कृपा आमच्यावर अशीच असू दे. झालं नाहींशी बोलणं. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य नाहीये हे कळलं. मला माहितीये त्यांनाही ते आवडलेलं नसणार आहे. तुम्ही चला माझ्या बरोबर आणि सगळ्यांना सांगा की तुम्ही घेतलेले निर्णय तुम्ही मागे घेतलात म्हणून. त्या निर्णयाचा आता काय उपयोग आहे? समजा तुझ्याच हातात आहे ना, आता समजत तुझंच ऐकायचं. अहो असं काही नाहीये. नाहीये ना, मग संदीप प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करून टाक. ते शक्य नाही. तुम्ही माझं शांतपणे ऐका आणि नीट विचार करा ना एकदा. मी जे सांगतोय ते आधी कर, तरच मी शांत होईन. पण का करायचं तुम्हाला हे असं सगळं? कारण त्याशिवाय तुझ्या मनातला संशय मिटणार नाही. आणि जो पातूर तुझ्या मनातला संशय मिटणार नाही, तो पातूर माझ्या मनाला बी शांती मिळणार नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना, जर काही वाईट घडणार असेल तर आई अंबाबाईच वाचवेल तुम्हाला. तुम्हाला वाचवण्यासाठी तिने हे सगळं घडवून आणलंय असं नाही वाटत का तुम्हाला? वा वा वा, म्हणजे आता देवीच्या नावाखाली तू तुझं म्हणणं रेटायला लागलीस वय. माझं ऐकायचंच नाही, नेहमी ना सवतातच खरं करायचं वय ना. अहो असं का बोलताय तुम्ही? बरोबर तेच बोलतोय म्या. आता समधी संपत्ती तुझ्या हातात आली ना, मग ते हातात ना कशी सुटल? आणि अधिकार बी पाहिजेत तुला समध्यांवर गाजवायला. बरोबर बोलतोय ना म्या? तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. हे जे काय आहे ते तुमचं आहे, तुमच्या मालकीच आहे. ह्या सगळ्यात तुम्ही फक्त सगळ्या बाजूनी विचार करावा इतकंच माझं म्हणणं आहे. माझा विचार झालाय, जास्त नाही पर थोडं तरी मला कळत असेल ना. अंबाबाईनं मला बी अक्कल दिलीच असेल. सुंदर, पण वहिनी काय म्हणताय ते ऐकून तरी घे. की मला काय बी ऐकायचं नाही. आता ही जेव्हा समधी संपत्ती अश्विनच्या नावावर करल, तेव्हाच मी हिचं ऐकल. सुंदर, अरे सुंदर वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका, मी जाऊन बोलतो त्याच्याशी. बोललीस बघ राणी साहेब. हा आणि राणी साहेब, तुम्ही आता असं किचन मध्ये यायचं नाही बर का.
जे तुम्हाला आवडत आहे ना ते नुसती ऑर्डर करायची. डिश तयार. आत्या बोला, काय हवं आज जेवायला आमच्या राणी सरकारांना? शरू अग, अहो बोला, निदान आमचा मुजरा तरी घ्या. ताई काय झालं? अगं अक्षरा, आम्ही चिडवलेलं आवडलं नाही का की दुसरं कोणी काय बोललं तुला? अगं शरू, कोणी काही नाही बोललेलं. एवढा मान मिळाला ना म्हणून थोडं भरून आलं.